ॲस्ट्रॉसिटीच्या गुन्ह्याची सत्यता पडताळूनच कारवाई करणार पोलीस निरीक्षक विलास पुजारी. बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोर ॲस्ट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या विरुद्ध विविध राजकीय संघटनांकडून निषेध. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुकाध्यक्ष संगीता ढवळे यांच्यावर ॲस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. मात्र गुन्ह्याची सत्यता पडताळावी यासाठी बोधेगाव ग्रामस्थ व विविध राजकीय संघटनाचे पदाधिकारी, विविध संघटनेच्या मागासवर्गीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे यांच्याबरोबर गुन्ह्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण सर, ऍडव्होकेट अरुणभाऊ जाधव, भोरुशेठ म्हस्के, मयूर वैद्य, पॅरेलालभाई शेख, मुक्ता खंडागळे, रोहिणी ठोंबे, अनिताताई अंगारखे, प्रकाशबाबू भोसले, रामजी अंधारे, संजय नांगरे, सुगंध खंडागळे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री लाईव्ह साठी अहमदनगर शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे. पहिले प्रथम सर्वांना जय भीम, जय संविधान. मी रोहिणी प्रकाश ठोंबे, पाथर्डी तालुका महिला आघाडी, वंचित बहुजन आघाडी. तर मला एक सांगायचंय, या सुनीता ताई, संगीता ताई ढवळे या बोधेगावच्या रहिवाशा असून वंचित बहुजन आघाडीच्या शेवगाव तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्ष आहेत आणि त्या अतिशय दीनदलितांच्या कैवारी आहेत. पहिल्यापासूनच आम्हाला त्यांचं चांगल्यापैकी काम माहित आहे आणि त्या नेहमीच जे गरीब दुबळे जे असतात दलित समाजावर, बहुजन समाज, तर त्या असा कुठलाच अन्याय करू शकत नाहीत. आणि हे त्यांच्यावर जो ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा जो दाखल झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे. एवढी चांगली कर्तबगार महिला असून सुद्धा बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला, सर्व महिलांनी पुढे प्रत्येक कामामध्ये सहभागी होऊन पुढे आल्या पाहिजे. तर आम्ही बाबासाहेबांच्या ज्या सांगण्यावरून त्या वाटेने जात असताना जर आम्हाला अशा अडथळे येत असतील, अशा तुम्ही खोटे गुन्हे दाखल करून जर आम्हाला मागे खेचण्याचं काम करत असेल तर हे आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. जे काही विषय या आंदोलनात घेतले त्या विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि यापुढे जे काही गुन्हे दाखल होण्यासाठी फिर्यादी येतील ते दोन्ही पक्षाचे जे लोक आहेत त्यांना समक्ष बोलून त्यांची सत्यता पडताळून आणि नंतरच गुन्हे दाखल होतील. एक पार्टी येऊन अर्धवट माहितीच्या आधारे गुन्हे दाखल होणार नाही हे मी सर्वांना आश्वासन देतो. धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.